राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा देण्याची सध्या मोहीम सुरू आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांनी लस घेतली असून इतरांनीही न घाबरता ही लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नागरिकांनीही दिलेल्या काही प्रतिक्रिया. लसीकरणाचे 2 डोस पूर्ण घेतलेले आहेत. मला कसल्याही प्रकारचा रिॲक्शन किंवा त्रास झालेला नाही. आत्तापर्यंत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 3 ते 3,500 लोकांनी कोविड वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं मेजर रिॲक्शन वगैरे असं काही आढळून आहे. मी आणि माझ्या पत्नीने दोघांनीही कोविड-19 लस घेतली, पण त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. साधी तापाची कणकण किंवा अंगदुखी ही सुद्धा उद्भवली नाही. त्यामुळे मला तुम्हाला अशी आवाहन करायचं आहे की तुम्ही सुद्धा ही लस घ्या, त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. उलट आपण सुरक्षिततेला प्रथम महत्त्व दिलं पाहिजे. त्या सगळ्या महिला वर्गाला आवाहन आहे मी करते की सगळ्यांनी अगदी पूर्ण विश्वास ठेवून ही लस घ्यावी आणि ह्या कोरोनापासून आपला सगळ्यांनी बचाव करावा असं सगळ्यांना मी आवाहन करते. ही प्राथमिक लस जी आहे ती अत्यंत प्रभावी आहे. मी नुकतीच या लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे आणि या लसीकरणामुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवलेला नाही. त्यासाठी आपण लसीकरण करून घेणं हे फार महत्वाचं आहे.